माझ्यावर आरोप झाला ना त्या दिवसापर्यंत महाराष्ट्राची एकमेरा निर्मिती होऊन त्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा खर्च बेचाळीस हजार कोटीचा आणि मला सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला यांनी त्या फाईलीवर अजित पवारांची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली केसाने गाळा कापायची धंदे राह मला घरी बोलवलं म्हणले हो का ही सही मुख्यमंत्र्यांच्या करता राहिली होती तुमच्या आबानी तुमची इन्क्वायरी ओपन करता सही केली केली की के नाही आणि खरंच त्याची सही होती संजय काकानी सांगितलं काय झालं दोन हजार चार साल होतं आणि मला जरा तरुणांना संधी द्यायची आवड आणि त्यावेळेस आपला नेता कोण करायचा ते ठरलं त्याच्यात पदमसिंह पाटील विजयदादा छगन भुजबळ जयंत पाटील आर आर पाटील पाच पाट जण उभे राहिले आणि ते म्हणले की आता असं करा यांना मतदान करा मतदान केलं त्याच्यामध्ये त्या चार लोकांना इतकी मतं कमी पडली की ती म्हणली आता जाहीर करूच नका ह्यालाच करून टाका एवढी मतं मी आर आरला मिळवून दिली एवढी मतं मला होता येत होतं मीच मतं जर तुला मिळवून देतो तर तुझ्या जागी मी माझ मी काय जाऊ शकतो परंतु म्हणलं नाही गरीब कुटुंबातला आहे ग्रामीण भागातला आहे शिक्षण फार कष्टाने घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्याला उपमुख्यमंत्री त्यावेळेस खरं तर मुख्यमंत्री झाला असता साहेबांनी का सोडलं कोणाला माहिती एकाहत्तर आपल्या होत्या आणि एकोणसत्तर काँग्रेसच्या होत्या ते चार खाती जास्त घेतलीन चार मंत्री जास्त आणि तिला सोडून खरं तेव्हा मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर आजपर्यंत राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात राहिला असता पण जाऊ दे आता झालं गेलं गंगेला मिळालं पण त्यावेळेस मी केलं त्याला राजीनामा द्यायला लावला त्याने मला न सांगता तू अंजनीला निघून आला ते बॉम्बस्फोट झाला तेव्हा ते बडे छोटे बडे चरोमे छोटी छोटी का बाते होते असं काहीतरी बोलला आणि ते एक, एकदम त्याला कुणी राजीनामा मागितला गाडीत बसला आणि गडी अंजनीलाच आला आणि राजीनामा देऊन आला अरे मी म्हणलं मला सांगायचं ना बाबा आपण एकमेकाच्या बरोबर आणि सांगितलं पण नाही आणि नंतर पंधरा एक दिवस लोक भेटायला आले पंधरा तीन आठवडे महिना महिन्याने कुठं कोणी येते मला म्हणलं दादा लय लोक स्वार्थी ये कुणी, कुणी ये ना आता भेटायला पहिले रीक लागायची मी म्हणलं काळजी करू नको मी आहे तू काळजी करू नको मी एक दिवस विनायक मेटे बिचारा तोही वारला आबाही वारलेत मी दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याला हेलिकॉप्टर पाठवलं आणि विनायकला म्हणलं घेऊन ये त्याला घेऊन आणलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रांताध्यक्ष केलं त्याला म्हणलं काळजी करू नको अरे मी प्रत्येक वेळेस त्याला आधार दिला प्रत्येक वेळेस मदत केली मला एका गोष्टीचं इतकं वाईट वाटलं आता विषय निघायला म्हणून का सांगतो मी इतकं मनापासून त्याला साथ दिली तो मला म्हटलं माझं गृह खातं काढून घेतलं मला गृह खातं पाहिजे गृह खातं अमुक पाहिजे तमूक सगळं काही त्या ठिकाणी केलं माझ्या बरोबर बीट लावली होती दोन हजार चारला काँग्रेसपेक्षा आपल्या जागा जास्त येणार म्हटलं चल स्कॉडाची बेट जर जागा जास्त आला तर तुला नवी कोरी स्कॉड आम्ही देणार सुपर बरोबर आहे आणि आल्यावर त्याने मला सांगितलं आपण शब्दाचे पक्क लगेच सुपर स्कॉडाच्या चाव्या नवी कोरी गाडी त्याच्या घरी पाठवली नवी कोरी गाडी उपकार केले नाही पैज लावलेली होती त्यानं जिंकली ह्या पद्धतीनं प्रत्येक वेळेस आधार दिला आणि ह्यांनी नंतरच्या काळामध्ये बिचाऱ्याला तो आजार झाला आम्हाला त्यानं खोटं सांगितलं गाल सुजला गालफोगी झाली परंतु नंतर डॉक्टरांनी सांगितलं काय काय झालं ते मी त्याला तुम्हाला आठवत आहे का राजाने बापू कारखान्याच्या कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये तंबाखू खाऊ नको इस्लामपूरला सांगितलं होतं मी टीका केली होती त्याच्यावर कशाना रे म्हणलं तांबा खात असतो हे लोकांना कॅन्सर होतात कारण साहेबांना पण तो गंभीर आजार झाला होता म्हणलं गप्प बस राव आपल्याला लय काम करायचंय पुढं पण ती कुठलं गुपचूप मी नसलो की गुपचूप सोळायचो मी असलो की म्हणायचं कुठे दादा काही नाही का पण मी माझ्याकरता नव्हतो सांगत मी त्याच्याकरता सांगत होतो आणि हे सगळं दुर्दैवाने झालं हे काढायचं काही गरज नव्हती पण नंतर माझ्यावर आरोप झाले मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला म्हणले याच्यावर सत्तर हजार कोटीचा आरोप करूया आणि सारखं सत्तर हजार सत्तर हजार सत्तर हजार म्हणायचं अजितराव घोरपडे त्या खात्याचे मंत्री होते माझ्यावर आरोप झाला ना त्या दिवसापर्यंत महाराष्ट्राची एकमेला निर्मिती होऊन त्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा खर्च बेचाळीस हजार कोटीचा आणि मला सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला वाटला तिच्या बेचाळीस हजार कोटी आजपर्यंत इतक्या वर्षात तिथं खर्च झाले आणि सत्तर हजार नाही म्हणले आकडा जेवढा मोठा तेवढा लोकांना वाटतं राहिला असल बर का असल बर का झालं माझी वाटच लागली आणि त्याच्यातनं ती एक फाईल तयार झाली आणि ती फाईल गृह खात्याकडे जाते ह्यांनी त्या फाईलीवर अजित पवारांची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली केसांनी गाळा कापायची धंदेद्रॉ आणि मला हेही माहीत नव्हतं नंतर राष्ट्रपती राजवट आली आपण पृथ्वीराज बाबाचा पाठिंबा घेतला काढून सरकार गेलं राष्ट्रपती राजवट त्यावेळेसचे राज्यपाल म्हणले ही फाईलवर मी सही करणार नाही निवडून आलेला मुख्यमंत्री करेल लोकशाही आहे मी असं काही कुणाला हे करणार नाही निवडून आले आपले देवेंद्र फडणवीसचं सरकार आणि देवेंद्रनी सही केली आणि मला नंतर सांगितलं या इकडं मला घरी बोलवलं हो म्हणले हो का ही सई मुख्यमंत्र्याच्याकरता राहिली होती तुमच्या आबानी तुमची इन्क्वायरी ओपन करण्याच्याकरता सई केली केली की के नाही आणि खरंच त्याची सई होती मला इतकं वाईट वाटलं ठीक आहे म्हणलं आपला जेव्हा भावाचा सहकारी पण काय आपलं काहीतरी चुकलं असेल म्हणून आपल्याला ला। कामाला लावून बाबा त्या ठिकाणी हे केलं असं नाही झालं पाहिजे आम्ही शब्दाचे पक्के जे बोलतो ते करतो आज मला सांगायचं आहे मी आज पण तासगावमध्ये फिरलो काय रस्त्याची अवस्था काय इथली परिस्थिती काय खरं तर अक्षरशः अशी आर्थिक सुबत्ता ओसंडून राह व्हायला पाहिजे होती काही नाही ते मी तुम्हाला करून दे मी आपल्याला सांगतो या सगळ्यांच्या देखत सांगतो तुम्ही संजय काकाला उद्याच्या वीस तारखेला गळ्याच्या चित्राचं शेजारचं बटन दाबा अजितराव तुम्ही कवठे मंकाळ लीड द्या तासगावकरांनो तुम्ही लीड द्या पुढं महायुतीचंच सरकार येणार आहे इथं मंत्रीपद द्यायची जबाबदारी माझी